नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश भारगळ, पोलीस भरती ट्रिकी गाईड या पुस्तक लेखक. तर मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये मराठी व्याकरणातील काळ या चॅप्टर बघणार आहोत. तर तुम्हाला अगोदरच मी एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या व्याख्या पाठ केलेल्या आहे, जे नियम पाठ केलेले आहे, आपण त्या नियमाचा व्याख्याचा कुठेही उपयोग करणार नाही. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण ज्या ट्रिक्स तयार केलेल्या त्या पद्धतीनुसारच आपण सोडवणार आहोत. तर बघा, आपण थोडंसं त्यावर बेसिक बघू. आता काळाचे मुख्य प्रकार किती आहे? तीन, बरोबर. कोणकोणते? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तर बघा, आपण आता या वर्तमान काळापैकी आपण म्हणजे वर्तमान काळाचे जे जे उपप्रकार आहे आपण ते या पार्ट वन मध्ये बघणार आहोत. तर बघा, आता वर्तमान काळाचे उपप्रकार कोणकोणते? साधा वर्तमान काळ, त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि त्यानंतर चौथा रीती वर्तमान काळ. तर मित्रांनो, तुम्ही याचे सर्वांचे व्याख्या पाठ केलेले आहे. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, रीती वर्तमान काळ म्हणजे काय. परंतु मी तुम्हाला ती व्याख्या पण सांगणार नाही. तुम्ही ते एक्स वाय झेड पुस्तकातून वाचलेलं असेल तर आपण फक्त आपल्या ट्रिक्सवर भर देणार आहे. म्हणजे आपल्या ट्रिक्स काय आणि प्रश्न त्यावर कसे आलेले आपण ते पूर्ण तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे. तर आपण बघा, आता डायरेक्ट आपण आपल्या ट्रिक्सला सुरुवात करणार आहे. आता बघा, साधा वर्तमान काळ आता काय, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते हे समजते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, साधा वर्तमान काळ म्हणतो. म्हणजे काय, मी पत्र लिहितो, तो मुलगा खेळतो, हे काय अशा प्रकारचे जे उदाहरणं असतात ते कसे जास्त साधा वर्तमान काळाचे. आता मी तुम्हाला कमिटमेंट काय केली की आपण सर्व ट्रिक्सनुसार बघणार आहोत, तर आपण त्यानुसारच बघणार आहोत. तर बघा, आता नंतर दुसरा प्रकार काय, अपूर्ण वर्तमान काळ. बरोबर आहे. आता तुम्ही ती व्याख्या पण पाठ केलेली असेल, कोणती अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, की वर्तमान काळात एखादी क्रिया चालू असेल तर आपण त्याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो, असं तुम्ही बऱ्याच पुस्तकातून वाचलेलं असेल. तर मित्रांनो, आपल्याला फक्त काय करायचं आहे की ट्रिक्स नुसार आपण सोडवणार आहे. तुम्हाला परीक्षेत काय विचारलं असतं की एक वाक्य दिलेलं असतं किंवा चार वाक्य दिलेलं असतं आणि विचारलं असतं खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळ कोणता, तर म्हणजे तुम्हाला काय केलं असतं, फक्त काळ ओळखायला दिलेले असते. तर आपण तेच करणार आहोत मित्रांनो. तर आपली ट्रिक्स बघा काय, तर अपूर्ण वर्तमान काळाच्या वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी त आहे किंवा आहेत असे प्रत्यय असेल तर तो अपूर्ण वर्तमान काळ असतो. 100% तुम्हाला वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी त आहे किंवा आहेत दिसलं तर तो 100% मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळ असतो. तर मी तुम्हाला काही उत्तर प्रश्न उदाहरणं सुद्धा दिलेले, त्या उदाहरणं समजून घ्या. बघा, आता वाक्याच्या शेवटी त आहे, इथं पण तो मुलगा खेळत आहे, म्हणजे काय त आहे आलेलं आहे, म्हणजे हे उदाहरण कोणतं आहे, अपूर्ण वर्तमान काळाचं आहे. तर मित्रांनो, काय माहिती का, आपण पूर्ण सेशन आतापर्यंत जे घेतलेले ते ट्रिकी मेथडनंच घेतलेले आहे आणि आपण सुद्धा ट्रिकी मेथडच राबवणार आहे. आज तुम्ही हा काळ बघताय, आपण जे तुम्हाला अवघड जाणारं चॅप्टर आहे, संधी, पर्योग, समास, अलंकार, याचे पण ट्रिक्स तयार केलेले आहे, त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ मिळतील. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला हे समजलं का, फक्त काय बघायचं, ते व्याख्या मी तुम्हाला दिलेली नाही, फक्त काय करायचं, वाक्याच्या शेवटी तो आहे किंवा आहेत एवढं दिसलं की ते समजून घ्यायचं की तो अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्यानंतरचा त्याचा तिसरा उपप्रकार पहा, पूर्ण वर्तमान काळ. याची पण तुम्ही व्याख्या पाठ केली असेल, बऱ्याच पुस्तकात दिलेली, परंतु मी तुम्हाला इथं व्याख्या सांगणार नाही कारण आपण ट्रिकी मेथडचाच उपयोग करणार आहे. आता आपली ट्रिक्स बघा मित्रांनो काय, तर वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी, वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी ल ला ली आहेत असे प्रत्यय असेल, म्हणजे असे असेल तर तो पूर्ण वर्तमान काळ असतो. तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला मित्रांनो, फक्त शेवटी वाक्याचं काय बघायचं आहे, ल ला ली ली याच्यापैकी एक असणार आहेत, ल ला ली आहेत असं असेल तर ते पूर्ण काय 100% पूर्ण वर्तमान काळाचं ते वाक्य असतं मित्रांनो. तर बघा उदाहरण समजून घ्या. आता बघा, वाक्याच्या शेवटी ले आहे, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणात बघा, ले आहे. त्यानंतर बघा, तो मुलगा खेळला आहे, म्हणजे ला आहे. म्हणजे तिन्ही उदाहरणं कोणते आहे, तर पूर्ण वर्तमान काळाची. तुम्हाला फक्त व्याख्या पार करायची, फक्त एवढी ट्रिक्स लक्षात ठेवायची. तुम्ही कोणत्याही प्रकारचं उदाहरण येऊन द्या, तुम्ही त्यावर उदाहरणं सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा, चौथा प्रकार आहे वर्तमान काळाचा, रीती वर्तमान काळ. आता त्याचं पण तुम्हाला व्याख्या बऱ्याच पुस्तक तुम्ही वाचलेली असेल, परंतु आपण काय करतोय की फक्त ट्रिक्सनुसार बघतोय. आता बघा, वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी त असतो असे असेल तर तो रीती वर्तमान काळ असतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला फक्त रीती वर्तमान काळ ओळखायचा, तर फक्त वाक्याच्या शेवटी काय बघायचं, त असतो. बघा, मी लेखन करीत असतो. बघा, मी निबंध लिहित असतो, त असतो. नंतर तो नेहमी लवकर येत असतो, बरोबर. म्हणजे काय, तर हे रीती वर्तमान काळाचं आहे. तर मित्रांनो, आपण आता यावर आपल्या ट्रिक्स खरंच लागू होत आहे का, यावर मी तुम्हाला काही उदाहरणं आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी एक बघा,
आणि अकॅडमीने एक तुम्हाला संधी दिलेली, कारण की आता जे दिल्ली पोलीस भरतीला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, आता ती दिल्ली पोलीस भरती कोण एस एस सी कंडक्ट करणार आहे मित्रांनो, त्यासाठी त्यांनी वीकली फ्री टेस्ट सुरू केलेली. तर बघा त्याचं नावच त्यांनी दिलेलं आहे, अन अकॅडमी एस एस सी चॅम्पियन्स लीग. आता त्याचं काय आहे, ग्रुप स्टेज 23 ऑक्टोंबर, ग्रुप स्टेज 24 ऑक्टोंबर, फिनाले 30 ऑक्टोंबर. त्यानंतर बघा म्हणजे त्यांचे टेस्ट कसे असणार आहे मित्रांनो, आता ग्रुप स्टेज 1 मध्ये 50 क्वेश्चन 30 मिनटं, त्यामध्ये विषय असणार आहे रिझनिंग आणि जी ए, त्यानंतर निगेटिव्ह सिस्टम आहे त्याला. नंतर ग्रुप स्टेजमध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह आहे 50 क्वेश्चन 30 मिनटं, त्यामध्ये क्वांटिटी ऑप्टिट्यूड इंग्लिश आणि त्याला पण निगेटिव्ह सिस्टम आहे. त्यानंतर बघा फिनालेमध्ये 100 क्वेश्चन, इथं 50-50 होती, इथं 100 आहे 60 मिनिट, त्यानंतर हे सर्व विषय एकत्र आहे रिझनिंग जी ए क्वांटिटी आणि इंग्लिश, त्याला पण निगेटिव्ह सिस्टम आहे. तर मित्रांनो तुम्हाला आणखी त्यांनी काय दिलेलं आहे की त्यावर एक संधी, तुम्ही ते टेस्ट द्यायच्या आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला त्यांनी टेस्ट सिरीज ठेवलेल्या आहे. बघा ग्रुप स्टेज 1 रँकसाठी किती, 5000, ग्रुप स्टेज रँक 2 आणि 3 साठी आहे 2500, त्यानंतर ग्रुप स्टेज रँक 4 आणि 5 साठी आहे 1000, त्यानंतर फिनाले रँक 1 साठी 10000, त्यानंतर फिनाले रँक 2 आणि 3 साठी 5000, त्यानंतर फिनाले रँक 4 आणि 5 साठी आहे 2000. तर मित्रांनो ही टेस्ट तुम्हाला जॉईन करायची असेल तर आमच्या ओएलएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली, बघू शकता, या संधीचा फायदा घ्या. तर मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलंय की आपण आता प्रश्न काही सिलेक्टेड प्रश्न मी घेतलेले, ते आपल्या ट्रिक्स तिथे लागू होतं का ते बघणार आहोत मित्रांनो आपण आता. तर बघा आता प्रश्न पहिला, अर्पणा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा, लातूर जिल्हा पोलीस भरती 2016 विचारलेलं आहे. म्हणजे अर्पणा दररोज अभ्यास करते, बरोबर आहे. आता इथं कोणता काळ येणार आहे मित्रांनो, आता की आता वर्तमान काळाचे काही उपयोग आहे, आता मी ते तुम्हाला उपयोग सांगणार आहे. कारण दररोजची घटना घडणारी असेल तर ती कोणती असते, वर्तमान काळात असते, साधा वर्तमान काळात. त्यानंतर मग युनिव्हर्सल सत्य, म्हणजे जे युनिव्हर्सल सत्य म्हणजे काय, सूर्य पूर्वेला उगणार, कारण ते युनिव्हर्सल सत्य आहे. तर मग त्या गोष्टी सुद्धा कोणत्या असतात तुमच्या वर्तमान काळात, त्या पण कोणत्या, साधा वर्तमान काळात असत्या. नंतर तुमची दररोजची सवय, समजा तुम्ही दररोज व्यायाम करता, ते पण तुमचं साधा वर्तमान काळात येईल, म्हणजे अशा ज्या सवय. नंतर तुमचे म्हणी, या पण कोणत्या याच्यात आलं, एखाद्याचं वाक्य असलं चिन्ह, तर ते सुद्धा कोणत्या याच्यात तुमचं वर्तमान काळात येतं. तर मित्रांनो इथं बघा आता अर्पणा दररोज अभ्यास करते, आता हिची काय मित्रांनो, सवय, बरोबर आहे का, ती आता दररोज अभ्यास करते, ही त्याची सवय, म्हणजे ती काय रीतीमध्ये येणार आहे, रीती वर्तमान, दररोज अभ्यास करते ही तिची रीती. त्यानंतर बघा दुसरं उदाहरण, पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते, नवी मुंबई 2016 प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो, आता तुम्ही ती व्याख्या पाठ केलेली ती आठवत नाही, आणि चारही वाक्य दिलेले असेल त्यामध्ये वर्तमान काळाचे असतील, भविष्यकाळाचे असतील, भूतकाळाचे असतील, अशा वेळेस का तुम्ही कन्फ्यूज होता, परंतु आपल्या ट्रिक्सचा तिथे यूज झाला तर तुम्ही ऑटोमॅटिक, तुम्हाला फक्त काय सांगितलंय, पूर्ण वर्तमान काळाचे. आता मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितले मित्रांनो, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी पूर्ण वर्तमान काळ असेल तर काय बघायचं, फक्त त आहे किंवा आहेत, फक्त तुम्हाला वाक्याच्या शेवटी एवढंच पाहायचंय. बघा आता जे पर्याय दिलेले त्याच वाक्यात आहे का कुठं त आहे, सॉरी पूर्ण वर्तमान काळ विचारलाय, पूर्ण वर्तमान काळात काय असतं, ल, सॉरी पूर्ण वर्तमान काळात काय असतं वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी पूर्ण वर्तमान काळात ल, ला, ली आणि त्यानंतर आहे किंवा आहेत, ही आपली ट्रिक्स मी तुम्हाला अगोदरच सांगितली. पूर्ण वर्तमान काळ असेल तर वाक्याच्या शेवटी फक्त काय पाहायचं, ल, ला, ली, आहे किंवा आहेत, हे तुम्हाला दिसलं तर ते 100% तुमचं पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे. बघा आता कुठं दिसतंय का, इथं दिसतंय का, पाहिला, ला, नाही, त्यानंतर ते, नाही, त्यानंतर बघा पर्याय 3 ला आहे, म्हणजे आपली ट्रिक्स इथं बसते, म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते, आता बघा ला आहे, म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य, म्हणजे आपण ज्या ट्रिक्स बघितल्या मित्रांनो वर्तमान काळाचे ते आपल्या परफेक्ट बसणारे. नंतरचं उदाहरण बघा, पक्षी हवेत उडत आहे या वाक्यातील काळ ओळखा, नवी मुंबई पोलीस भरती 2016 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला ट्रिक्स सांगितली होती की आता इथं काय या वाक्यातील काळ ओळखायचं, चारही पर्यायात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले, आता तुम्हाला मी सांगितले होते की वाक्याच्या शेवटी त आहेत असेल, म्हणजे वाक्याच्या शेवटी त आहे किंवा आहेत अशी असेल तर तो काळ असतो चालू वर्तमान काळ, तो कोणता काळ असतो, चालू वर्तमान काळ. बघा आता इथं
चालू वर्तमान काळ ऑप्शन आहे का? नाही, चालू वर्तमान काळ तुम्हाला कुठं दिसत नाही मित्रांनो. चालू वर्तमान काळाला आणखी पण कोणता शब्द आहे मित्रांनो? ऑब्लिक मध्ये अपूर्ण वर्तमान काळ. चालू वर्तमान काळाला अपूर्ण वर्तमान काळ सुद्धा म्हणतात. इथं आहे का अपूर्ण वर्तमान काळ? आहे. म्हणजे याचं उत्तर काय? अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे आपली ट्रिक्स इथं काय, आपण काय सांगितले वाक्य शेवटी तर आहे किंवा आहेत असेल तर तो चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असतो. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा, मराठी भाषेत मुख्य काळ किती? आता मी इथं तुम्हाला उपप्रकार विचारतो नाही, मुख्य काळ किती. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं मुख्य काळ किती आहे, तीन. कोणकोणते? वर्तमान काळ, त्यानंतर भूतकाळ, नंतर भविष्यकाळ, आणि त्याचे उपप्रकार हे चार चार आहे. आपण आता वर्तमान काळाचे उपप्रकार बघितले, तर पार्ट टू मध्ये आपण त्यांचे पण उपप्रकार बघणार आहोत मित्रांनो. तर बघा तिथं उत्तर मग किती येणार आहे? तीन. त्यानंतरचा प्रश्न बघा, पक्षी हवेत उडत आहे. आता वाक्याच्या या वाक्यातील काळ ओळखा. तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळ दिलं, पूर्ण भूतकाळ दिला, रीती वर्तमान काळ दिला, साधा वर्तमान काळ दिला. तर आत्ताच आपण ती ट्रिक्स बघितली बघा मित्रांनो, पक्षी हवेत उडत आहे. तो डबल प्रश्न झालाय. कोल्हापूर पोलीस भरती 2017 विचारला, तिथं मुंबई पोलीस भरती 2016 विचारला. म्हणजे वाक्याच्या शेवटी तर आहेत असं असेल तर ते वाक्य कोणतं असतं? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी तुम्हाला तर आहेत किंवा आहे दिसलं तर तो 100% कोणता असतो? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे याचं उत्तर काय मित्रांनो? अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर सहावा प्रश्न बघा, पूर्ण वर्तमान काळ ओळखा. तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली पूर्ण वर्तमान काळाचं काय, तर वाक्याच्या शेवटी काय पाहिजे? ल ला ल किंवा ला किंवा ली आहे आहेत असं असेल तर ते काय असतं? पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी ल ला ली, त्यानंतर ले आहे किंवा आहेत. बघा वाक्याच्या शेवटी ल ला ली आहे किंवा आहेत असेल तर तो पूर्ण वर्तमान काळ असतो. ही ट्रिक्स आपण बघितली. बघा आता तिकडं काहीच वाक्य बघत नाही, कोणता असतो? पूर्ण वर्तमान काळ. आता इथं बघा, दिसतंय का कुठं शेवटी पूर्ण वर्तमान काळ ओळखा. मी श्यामची आई पाहिलेली, पाहिलेला झाली इथं, पाहिलेली आहे. मी श्यामची आई पाहिली, इथं पाहिलं झालं, पाहिली पाहिजे. मी श्यामची आई पाहतो, मी श्यामची आई पाहत असतो. बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला काय सांगितली पूर्ण वर्तमान काळाची ट्रिक्स आपण ते शिकलेलो आहे. वाक्याच्या शेवटी काय पाहिजे? ल ला ली आहे किंवा आहेत. तर बघा पहिल्याच वाक्यामध्ये ली आहे, म्हणजे कोणतं असणार आहे वाक्य? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळाचं. बरोबर आहे. बाकीचे वाक्य मी तुम्हाला ट्रिक सांगितले, त्यानुसार तुम्ही ट्रिक्सनुसार बाकीचे वाक्य सुद्धा शोधू शकता. नंतर बघा, राजू खेळत आहे. बरोबर. आता मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली होती? त आहे वाक्याच्या शेवटी, त आहे वाक्याच्या शेवटी, त आहे किंवा आहेत. वाक्याच्या शेवटी त आहे किंवा आहेत असं असेल तर तो कोणता असो? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. बघा आपली ट्रिक्स परत परफेक्ट बसती का? वर्तमान काळ बघा आहे का कुठं? अपूर्ण वर्तमान काळ आहे. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी त किंवा त, त आहे किंवा आहेत असं असेल तर तो कोणता असतो? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर बघा मित्रांनो, आठवा प्रश्न, रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? आता मी तुम्हाला रीती वर्तमान काळाची सुद्धा ट्रिक सांगितली. वाक्याच्या शेवटी फक्त काय बघायचं तुम्हाला? त असतो. वाक्याच्या शेवटी फक्त तुम्हाला काय बघायचं आहे? त असतो. त असतो असं दिसेल तर तो असतो मित्रांनो रीती वर्तमान काळ. ही आपली ट्रिक्स आहे. कोणतीही तुम्हाला व्याख्या पाठ करू नका, काही नाही, फक्त आपल्या ट्रिक्सनुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला त असतो, फक्त काम काय करायचं तुम्हाला वाक्यात? त असतो कुठं दिसतंय का? आता तीन आतत असे नाही, सूर्यपूर्वेला उगत असे, उगत असतो झालं, त असतो. बरोबर. तुम्हाला फक्त दिसलं म्हणजे तुमचं रीती वर्तमान काळ इथंच आलेलं आहे, बाकी चेक करायची गरज नाही. त्यानंतर बघा, पुढील चार वाक्यापैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. चंद्रपूर पोलीस भरती 2018. परत तोच प्रश्न रिपीट झालेला आहे, म्हणजे रिपीट म्हणजे थोडंसं त्यांनी लँग्वेज चेंज केलेलं आहे, परंतु तुम्हाला तेच आहे. पुढील चार वाक्यापैकी रीती वर्तमान काळाचे. आता तुम्हाला रीती वर्तमान काळाचे मी काय सांगितलं होतं ट्रिक्स? वाक्याच्या शेवटी त असतो. बरोबर. त असतो असे असेल वाक्याच्या शेवटी तर तो कोणता काळ असतो? रीती वर्तमान काळ. बघा आता प्रश्नात ऑप्शनमध्ये चेक करा, तुम्हाला त असतो कुठे दिसतोय का? इथं आहे का? नाही.
त असतो इध आहे म्हणजे रीती वर्तमान काळाचे वाक्य, त्यानंतर इध आहे का नाही, त्यानंतर पुढं नाही. तर मित्रांनो म्हणजे एवढे सिम्पली प्रश्न सोडवतात, तुम्हाला कोणतेही वाक्य पाठ करू नका, कधीही नका, नियम पाठ करायचं गरज नाही, फक्त आपल्या ट्रिक्सनुसार चालायचं. त्यानंतर बघा नऊ, त्यानंतर बघा हा प्रश्न, खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते. SRPF 2 पोलीस भरती 2017 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाची, की शेवटी फक्त तुम्हाला काय बघायचं आहे, त आहे बरोबर. अपूर्ण वर्तमान काळाचं काय बघायचं तुम्हाला, फक्त त आहे किंवा आहेत वाक्याच्या शेवटी तुम्हाला हे दिसलं तर तो कोणता राहणार मित्रांनो, अपूर्ण वर्तमान काळ. तर आता इथं तुम्हाला दिसतंय का वाक्याच्या शेवटी बघा पर्यातून कुठं इथं बागडते नाही, त्यानंतर त असते. मी तुम्हाला काय सांगेल, त आहे किंवा आहेत पाहिजे. त्यानंतर बघा त आहोत बरोबर. आता त आहोत, त आहे किंवा आहोत असं आलं असेल तर मित्रांनो तो काय असणार आहे, अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे आपली ट्रिक्स इथं परफेक्ट बसते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा, मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखा. पुणे ग्रामीण पोलीस भरती 2018 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली की वाक्याच्या शेवटी त असतो असे असेल तर तो काळ काय असतो, रीती वर्तमान काळ, रीती वर्तमान. आता बघा इथं रीती वर्तमान काळ दिलेलं आहे, ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणजे त असतो शेवटी आहे वाक्याच्या शेवटी, म्हणजे हा कोणता असणार आहे मित्रांनो, रीती वर्तमान काळ. तर बघा किती प्रश्न कशा टाईपचे विचारून द्या, फक्त आपल्या ट्रिक्स पूर्ण ठिकाणी फॉलो होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मी सध्या एक पुस्तक लिहित आहे, हा नागपूर लोह पोलीस भरती 2000 लेटेस्टचा प्रश्न आहे, 2018 प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, वाक्याच्या शेवटी बघायचं, वाक्याच्या शेवटीवरूनच आपण ठरवणार आहे की तो काळ कोणता आहे. आता याच्या वाक्याच्या शेवटी काय मित्रांनो, त आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, वाक्याच्या शेवटी त आहे किंवा आहेत, आहेत असे असेल तर तो कोणता काळ असतो, चालू किंवा अपूर्ण बरोबर आहे. तर मग इथं वाक्याच्या शेवटी काय, त आहे, म्हणजे हा कोणता काळ आहे मित्रांनो, अपूर्ण वर्तमान काळ. ट्रिक्स आपले फक्त ट्रिक्स पण असे आहे की एकदम शॉर्टकट, फक्त तुम्हाला वाक्याच्या शेवटी बघायचं आहे म्हणजे क्रियापदाच्या शेवटी, तर त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तो काळ कोणता आहे. त्यानंतर बघा रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा, पालघर पोलीस, पालघर जिल्हा पोलीस भरती 2018 विचारण्यात प्रश्न आहे. आता रीती वर्तमान काळाचे तुम्हाला ट्रिक्स आठवा, काय सांगितली तुम्ही, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी त असतो, वाक्याच्या शेवटी त असतो असे असेल तर रीती वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ. बघा आता वाक्याच्या शेवटी त असतो कुठे दिसतंय का, मी लेखन करीत राहीन नाही, मी लेखन केले आहे नाही, मी लेखन, लेखन माझे लेखन झाले आहे नाही, मी लेखन करीत असतो, म्हणजे रीती वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे मित्रांनो, पर्याय 4. त्यानंतर बघा सूर्य पुरेस उगवतो वाक्याचा काळ ओळखा. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्तमान काळाचा उपयोग कुठं कुठं होतो, की तुमची दररोजची सवय, त्यानंतर जे युनिव्हर्सल सत्य आहे ते, त्यासाठी त्याचा सुद्धा उपयोग साधा वर्तमान काळात केला जातो. त्यानंतर तुमच्या म्हणी, नंतर मग एखाद्याचं वाक्याचं स्टेटमेंट असं, समजा एखाद्या नेत्याचं असो महापुरुषाचं, ते कुठं वर्तमान काळात त्याला गणलं जातं. तर बघा आता हे सूर्यपुरेस उगवतो हे काय युनिव्हर्सल सत्य आहे बरोबर आहे, सूर्य कधी पण पुरेसच उगणार आहे, हे वैश्विक सत्य आहे मित्रांनो. तर मग त्याचा काळ कोणता असणार आहे, साधा वर्तमान काळ. बघा आता यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर मित्रांनो लगेच ट्रिक्स आपल्याला फक्त मी सांगितलं काय, तुम्हाला लगेच वाक्याच्या शेवटी जायचं. आता वाक्याच्या शेवटी चेक करायचं की नेमकं काय, आताच्या वाक्याच्या शेवटी बघा मित्रांनो काय, त असतोय. मी तुम्हाला त असतो असल्यावर वाक्या शेवटी कोणता काळ सांगितला होता, त असतो असं वाक्याच्या शेवटी असेल तर मी तुम्हाला सांगितलं होता रीती वर्तमान काळ, रीती वर्तमान. आता आहे का रीती वर्तमान काळ याच्यात ऑप्शनमध्ये, 4 नंबरचं ऑप्शन. त्यानंतरचा प्रश्न बघा, मी पुस्तक वाचत आहे. तर मी सांगितलं लगेच तुम्ही वाक्याच्या शेवटी जायचं, नेमकं काय वाक्याच्या शेवटी. आता इथं वाक्याच्या शेवटी काय मित्रांनो, त आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, वाक्याच्या शेवटी त आहे असं असेल, त आहे किंवा आहेत असं असेल तर मग काय असणार मित्रांनो, ते चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण. हा एक ऑप्शनमध्ये चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ. हा प्रश्न बघा गोंदिया नागपूर पोलीस भरती 2000
18 SRP आपला विचारलेला आहे. असे भरपूरसे प्रश्न आलेले आहे, परंतु मी तुम्हाला पूर्ण घेणं शक्य नव्हतं. तुम्हाला ते प्रश्न बघायचे असेल तर टॉपिक वाईज काळ चॅप्टर बघायचा, त्यामध्ये पोलीस भरती ट्रिकी गाईड जे माझं आहे त्याच्यामध्ये बघायचं, त्यामध्ये तुमचे परत ते काळ व अर्थ अर्थाचे सुद्धा ट्रिक दिलेले आहे. पूर्ण मराठीच्या ट्रिक्स मी त्या तयार केलेल्या आहे, तर बघा ते एकदा पोलीस भरती ट्रिकी गाईड. त्यानंतर बघा पुढील वाक्यापैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे ते वळका. SRPF 2 आद्यांनी काय सांगितलं, पुढील एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे. आता लगेच तुम्हाला पूर्ण वर्तमान काळाची ट्रिक्स आठवलं पाहिजे. वाक्याच्या शेवटी ल ला ली आहे असे असेल तर ते पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. तर बघा आता पर्यायात तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, वाक्याच्या शेवटी जायचं. हे दिसतं का बघा कुठं, खेळत आहे नाही, त्यानंतर वाचत आहे, सॉरी तुम्हाला पूर्ण वर्तमान काळाची व्याख्या आपण काय सांगितली त आहे, ही कोणती आहे आपली चालू. सॉरी ही पूर्ण वर्तमान काळाची बरोबर आहे. त्यानंतर आपलं काय विचारलंय पूर्णच. आता वाक्याच्या शेवटी बघा बरोबर आहे. आपली ट्रिक्स काय होती, वाक्याच्या शेवटी ला ला ली आहे असं असेल तर ते कोणतं असतं, पूर्ण वर्तमान काळाचं. तर बघा आता कुठं दिसतं का तुम्हाला, सौरभ कॅरम खेळत आहे नाही, त्यानंतर माधवी पेपर वाचत आहे नाही, त्यानंतर बाबांनी झाडाला पाणी दिले ल आहे, म्हणजे हे वाक्य कोणतं असणार आहे, पूर्ण वर्तमान काळायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, विराटने शतक केले आहे बरोबर. आता आपण आत्ताच ट्रिक्स बघितली, इथं काय विराटने शतक केले आहे वाक्यातील काळ ओळखा बरोबर. आता केले आहे आपली ट्रिक्स काय, वाक्याच्या शेवटी ला लिहिले आहे असेल तर तो कोणता काळ असतो, पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ बघा आता ऑप्शन मध्ये पूर्ण वर्तमान कुठं दिसतोय, विराटने शतक केले आहे पूर्ण वर्तमान काळ. बघा मित्रांनो अशा प्रकारचे ट्रिक दिलेले आहे. आपण या सेशनमध्ये फक्त काय बघितलं, वर्तमान काळ त्याचे उपप्रकार. आपण आता जो सेकंड पार्ट आहे आपला त्यामध्ये आपण भूतकाळ भविष्यकाळ त्याचे उपप्रकार आणि त्याचे सुद्धा आपण ट्रिक्स तयार केलेले आहे. कोणतेही व्याख्या पाठ करू नका बाकी. आणि मित्रांनो आणि तुम्हाला आणखी ट्रिक्स बघायचं असेल, डिटेल बघायचं असेल तर आपला पोलीस भरती ट्रिकी गाईड आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कमेंट्स करा, शेअर करा. धन्यवाद.